बालमित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजकाल जागोजागी थोड्या थोड्या अंतरावर कसले ना कसले दुकान बघायला मिळते. विकणारे जास्त व खरेदी करणारे कमी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यात काही व्यक्तींचा व्यवसाय खूप तेजीत चालतो तर काहींचा व्यवसाय अजिबातच चालत नाही. काही व्यक्तींचा व्यवसाय चांगला चालता चालता अचानक कमी होतो, मग त्या दुकानदाराला काय करावे हे समजत नाही. त्याला वाटते की माझ्या दुकानाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, म्हणूनच असे होते. तर यासाठी मी आज एक खास उपाय घेऊन आले आहे. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे, शिवाय यात फक्त एकाच वस्तूची आपल्याला गरज पडणार आहे. हा उपाय केल्याने फक्त 24 तासात तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल. पण फक्त ज्याचा व्यवसाय बंद पडला आहे किंवा कमी झाला आहे त्यांनीच हा उपाय न करता, ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्या सर्वांनी हा उपाय नक्की करावा. आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ज्या इतरांशी संपर्क करण्याच्या वस्तू जसे टेलिफोन, मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादी वस्तू असतील, ज्याद्वारे आपण ग्राहकांशी कनेक्टेड राहतो व नेहमी संपर्कात असतो, अशा वस्तू नेहमी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या वायव्य दिशेला, म्हणजेच पूर्व दिशा व उत्तर दिशा ज्या कोपऱ्यात एकत्र येतात त्या कोपऱ्यात ठेवाव्यात. आपल्या व्यवसायासाठी किंवा ऑफिसला घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील झाडूला एकदा नमस्कार करावा, मगच घराबाहेर पडावे. कारण आपण मानत नसलो तरीही आपल्या धर्मग्रंथांमध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते व जेव्हा आपण झाडूला नमस्कार करतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मीला आपण नमस्कार करतो. यामुळे आपला व्यवसाय नक्कीच वाढेल. त्याशिवाय शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी एक लिंबू घ्यावे. लिंबू अगदी स्वच्छ व डाग विरहित, म्हणजेच त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग किंवा रेषा नसावी. लिंबू ताजे व रसभरित असावे. त्या लिंबावर काळ्या स्केचपेनने किंवा काळ्या मार्करने मोठ्या अक्षरात 370 हा आकडा काढावा. मग दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य द्वाराजवळ जाऊन डाव्या बाजूच्या भिंतीला लिंबूचा स्पर्श करीत करीत पुढे जावे व संपूर्ण दुकानाला आतून त्या लिंबाचा स्पर्श करीत करीत परत दुकानाच्या मुख्य दरवाजाजवळ उजवीकडच्या भिंतीकडून बाहेर पडावे. हा उपाय करताना लिंबू उचलू नये, तो दुकानाला स्पर्श करीत करीतच बाहेर काढावा. आधीच बाहेर एक सुरी काढून ठेवावी व लगेचच त्या लिंबाचे मधोमध 4 भाग करावेत, परंतु वरूनच 4 भाग करावेत व खाली ते 4 भाग जोडलेले असावेत. अशा प्रकारे तो लिंबू कापावा व लगेचच 4 रस्त्यावर नेऊन ते लिंबू टाकून द्यावे. लिंबू टाकायला जाताना व येताना रस्त्याने कोणाशीही काहीही बोलू नये, परत येताना मागे वळून पाहू नये. या उपायाने जर तुमच्या धंद्याला कोणाची नजर लागली असेल, ग्राहक येऊन जर काहीही न घेता परत जात असतील, सर्व माल असूनही जर ग्राहक दुकानाकडे फिरकत नसतील, तर हे सर्व निघून जाईल. तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ होईल व पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय व्यवस्थित चालू लागला की वरचेवर हा उपाय एखाद्या शनिवारी करीत राहावे. यामुळे आपल्या धंद्याला कोणाची वाईट नजर लागणार नाही व ऑफिसचे कामही वेगाने होईल. हे उपाय करा व आपल्या व्यवसायात प्रगती करून आपल्या उत्पन्नात वाढ करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.